आमच्या ग्रुपचं नाव होतं रिलेशनशिप आणि मुळात एखादी संघटना किंवा ते वाढवणं सगळ्या गोष्टी पण नीती आणि मूल्य जोपर्यंत जपत नाही. म्हणजे काल श्रीकांत भारती सर पण बोलले की अनेक संघटना असतात पण जर नीती आणि मूल्य आपण आपल्या जे काही ठरवलेलं आहे की आपण ह्या विचारावर चालणार आहोत आणि जर तो विचार कुठेतरी मागे पडला तसं आपलं व्हॉइस ऑफ मीडिया आपल्यावर ठरलेली लाईफलाईन आहे की आपल्याला फक्त आणि फक्त पत्रकार आणि पत्रकारितेसाठी काम करायचं आहे आणि जर तो कुठेतरी वेगळ्या दिशेने जर तो विचार गेला जी आपण संविधानाची तत्व आणि मूल्य घेऊन आपल्याला जे काम करायचं आहे जर ते आपण सोडलं तर ते संघटन उभं राहू शकत नाही किंवा जे आपण ध्येय आहे म्हणजे आयडिया टीमचं जे फ्युचर आपण मोठं बघतो आहोत की आपल्याला इतिहास घडवायचा आहे तर तो इतिहास जर नीती आणि मूल्य जर आपण सोडली तर तो होऊ शकत नाही असा विश्वास आहे. त्यामध्ये आहे की संघटना वाढवणं हे खूप सोपं असतं पण ते टिकवून ठेवणं खूप अवघड आहे. त्याच्यामुळे एका कुटुंबाप्रमाणे जेव्हा प्रत्येक व्यक्तीची इथे काळजी घेतली जाते तुम्हाला काय अडचणी आहेत ह्या जेव्हा जाणून घेतल्या जातील त्यांना एका बॉन्डिंगमध्ये इमोशनल बॉन्डिंगमध्ये जेव्हा बांधलं जाईल. कारण आपण बरेच हे बघतो सत्संग आहेत किंवा नाना धर्माधिकाऱ्यांची संस्था आहे तर हे का वाढलं आणि कशासाठी वाढलं की त्यांचा प्रत्येक घरातला माणूस बैठकीला प्रत्येक व्यक्ती तिथे उपस्थित असतो त्याच्यामुळे जर हे एका कुटुंबाप्रमाणे जर वाढत गेलं आपण एका इमोशनल बॉन्डिंगने जर अटॅच झालो तर हे संघटन तुटू शकत नाही लवकर. त्याच्यामुळे रिलेशनशिप हा खूप महत्त्वाचा यामध्ये घटक आहे. सगळ्यांना जोडून ठेवणं सगळ्यांना एकत्रित आणणं एका छताखाली एका लाईनने आपलं ठरलेलं जे ब्रीद वाक्य आहे की आपल्याला आशीर्वाद घेण्यासाठी काम करायचं आहे निस्वार्थपणे काम करायचं आहे तर हे या संघटनेशिवाय संघटनाशिवाय रिलेशनशिपशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. दुसरा प्रश्न जो सरांनी विचारला होता की हाऊ कॅन कॉन्ट्रीब्युट म्हणजे स्वराज्य उभं करणं हे एका कोणा एकट्याचं काम नाही आहे तर त्याला माणसं जोडणं खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या संघटनेमध्ये कॉन्ट्रीब्युट सगळ्या टीमला काय करायचं आहे तर हे एकच आहे की लोकं जोडणं त्या प्रत्येकाला टिकवून ठेवणं. जसं एक हार असतो त्या हारमध्ये गुलाबाचं फूल पण असतं मोती पण असतात झेंडूचं फूल पण असतं तसंच इथे आपल्या प्रत्येकाचं काम आहे की कोणी आयडिया देणार आहे कोणी डेटावर काम करणार आहे कोणी योद्धा म्हणून काम करणार आहे कोणाचं काम आहे की त्या सगळ्या संस्थेला एक छान फुलवून ठेवणं. एक नाना असतील दादा असतील त्यांच्या एका वडिलांच्या भूमिकेमधून कोणाला तरी इथे भूमिका सादर करायची कोणाला योद्धा म्हणून इथे पुढे जायचं त्याच्यामुळे प्रत्येकाची भूमिका आणि प्रत्येकाचा रोल तितकाच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एक संघटनेमध्ये जितका अध्यक्षाची जितकी जबाबदारी आहे तितकी सदस्याची पण आहे. म्हणजे कोणाला बॅनर लावावं लागेल कोणाला भाषण करावं लागेल कोणाला मागे उभं राहावं लागेल पण त्या प्रत्येक व्यक्ती तितकाच महत्त्वाचा आहे मागचा पण आणि पुढचा पण. जितका अध्यक्ष महत्त्वाचा आहे तितका संघटनेचा प्रत्येक सदस्य पण महत्त्वाचा आहे त्याचा विचार महत्त्वाचा आहे.